जनता न्यूज नवा शोध नवी बातमी विजय राजन फराटे राहणार रो हाऊस नंबर तेहतीस अमर नगरी गाडीतळ हडपसर पुणे यांचे राहत्या ते घरातून त्यांच्या घरात काम करणारी आणि घरातच राहणारी महिला नामे बंगारेवा चंद्रम हिनं चोरी केली फिर्यादीनं सांगितलंय की त्याचे आईवडिलांच्या वडिलांच्या चेकअपसाठी दिनांक पाच तीन दोन हजार एकवीस रोजी दुपारी एक वाजता ते साडेचार वाजे दरम्यान दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल इथे गेले असतात वरील घरात काम करणाऱ्या महिलेनंच त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या घरातील कपाटाच्या ड्रॉवर मधून एकूण बावीस तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि डायमंडचे एक मंगळसूत्र डायमंडच्या अंगठ्या वस्तू रोख रक्कम एकूण किंमत चौदा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे असे चोरून नेल्याचं त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे भारतीय दंडविधान कलम तीनशे एक्क्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास पथकातील पोलीस शिपाई निखिल पवार आणि प्रशांत टोंपे यांना मिळालेल्या बातमीवरून महिला नामे बंगारेवा चंद्रम हराळे वय एकोणपन्नास वर्ष मूळ राहणार चंद्रम कोंकणगाव विजयपुरा चडचण कर्नाटक ही दागिने चोरून नेल्यापासून पुणे कोल्हापूर कसाल जिल्हा सिंधुदुर्ग इथून प्रवास करून परत पुण्यात आली असता तांत्रिक तपासाच्या आधारानं नमूद पथकानं तिला रविदर्शन हडपसर पुणे सापळा लावून तीस पकडून तिच्याकडील नमूद गुन्ह्याबाबत चौकशी केली असता तिनं सदरचा गुन्हा कबूल केला आणि तिच्याजवळ असलेल्या बॅगमधील सामानाची झडती घेतली असता नमूद गुन्ह्यातील चोरीस गेलेले वरील वर्णनाचे चोरीस गेलेले एकूण किंमत रुपये चौदा लाख त्र्याण्णव हजार पाचशेचे चे अठ्ठावीस तोळे वजनाचे सोन्याची आणि हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले असून नमूद गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली आहे सदरची माहिती अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे माननीय श्री नामदेव चव्हाण आणि उप आयुक्त परिमंडल पाच पुणे शहर माननीय नम्रता मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे माननीय श्री कल्याणराव विधाते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर श्री बाळकृष्ण कदम यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे पोलीस नाईक नितीन मुंढे सैदोबा भोजराव समीर पांडुळे संदीप राठोड अविनाश गोसावी पोलीस शिपाई शशिकांत नाळे अकबर शेख शाहिद शेख प्रशांत टोंपे सचिन जाधव हो, प्रशांत दुधाळ निखिल पवार यांच्या पथकानेही कामगिरी केली आहे हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाच मार्चच्या दिवशी एक प्रकार घडला होता ज्यामध्ये गाडीतळ येथे राहणाऱ्या विजय बराटे यांच्याकडे गेल्या अकरा वर्षापासून काम करणारे जी महिला होती की त्यांच्या घरातील लोक जेव्हा मेडिकल चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा एकटी असताना तिने त्यांच्या घरातले चांदीचे दागिने आणि काही डायमंड सोन्याचे दागिने आणि डायमंडचे काही दागिने असा जवळपास पंधरा लाखाचा माल चोरून नेला होता तशी तक्रार आल्याबरोबर आपण लगेच त्या अनुषंगाने टीम्स रवाना केल्या होत्या आणि या टीम्स सर्वत्र त्या सदर महिलेचा चा पाठलाग करत शेवटी तांत्रिक तपासाच्या ता निष्कर्षातून आपण त्यांना तिला कोल्हापूर सिंधुदुर्ग सर्वच ठिकाणी ट्रेस केलं आणि ती पुन्हा जेव्हा हडपसरच्या भागामध्ये परत आली त्यावेळी आपण शिथाफीने चापळा असून तिला अटक केलेली आहे आणि पुण्यात गेलेला सर्वचा सर्व मुद्देमाल सर्व सोन्याचे दागिने डायमंडचे दागिने कॅश यासहित आपण त्या महिलेला अटक कर करू शकलो आणि केवळ दोन दिवसात हडपसर पोलिसांनी कामगिरी केली त्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी तपास पथकातले अधिकारी कर्मचारी यांची टीम रवाना झाल्या होत्या त्या टीमला इथून ज्यांनी तांत्रिक सपोर्ट दिला ते सगळेच नक्कीच अभिमानाला स्पात पात्र आहेत आणि आम्हाला आनंद आहे की आजच्या महिला दिनाच्या दिवशीच एका महिलेचं जे स्त्रीधन आहे आपण पाहू शकता की त्यामध्ये मंगळसूत्र दागिने बरेच आहेत तर हे स्त्रीधन आम्ही परत करू शकू त्या महिलेला अर्थात चोरणा देखील एक महिला होती हा एक दुसरा हे आहे प्रश्न आहे पण आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी खूप मेहनतीने या प्रकरणी तपास केला आणि हा गुन्हा उघडकीस आणला आहे जनता न्यूजसाठी सुमेर परदेशी पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी